छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राज्यकारभार करण्यासाठी आणि अठरापगड जातीला बारा बलुतेदारांना जो पहिला छत्रपती मिळालेला आहे त्या छत्रपतीचा राज्यकारभार चालावा म्हणून राज्य राजमुद्रेची निर्मिती केली. परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून 23 तारखेला त्यांच्या होणाऱ्या महामेळाव्यामध्ये भगवा झेंड्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता झेंड्यावर राजमुद्रा छापून ते पक्षाचा अधिकृत झेंडा म्हणून जाहीर करणार आहे. जर भगवा झेंडा मनसे स्वीकारणार असेल तर संभाजी ब्रिगेड त्याचं स्वागत करेल. परंतु दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची जर ते राजमुद्रा वापरत असतील तर संभाजी ब्रिगेडचा त्याला तीव्र विरोध आहे. कारण महाराजांनी राज्यकारभारासाठी राजमुद्रेचा वापर केला, ती एक प्रशासकीय महाराजांची बाब होती किंवा त्याच्याकडे राजमुद्रेकडे पाहिलं जातं. ती राज्यकारभाराची वस्तू जर मनसे राजकारणासाठी आणि मतं मागण्यासाठी जर ते वापरणार असतील तर आमचा त्याला एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून त्याला कडवा विरोध असेल. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत 10-12 वर्षामध्ये 4 जातीचे वेगळे रंग वापरून मताचं राजकारण केलं, त्याच्यामध्ये ते अपयशी झाले म्हणून आता त्यांना शिवाजी महाराजांची किंवा भगवी पताका त्या ठिकाणी घेण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु प्रबोधनकार ठाकरेंचे नातू म्हणून त्यांना बुद्धाचा किंवा शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजांचा वारकऱ्यांचा भगवा म्हणून जर ते स्वीकारणार असतील तर त्याचं लोकशाहीमध्ये संविधानिक पद्धतीने आम्ही स्वागत करू. परंतु झेंड्यावर जर ते राजमुद्रा जर छापणार असतील तर महाराष्ट्रातला शिवप्रेमी ते खपवून घेणार नाही, संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही. संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं वेळ पडली तर आम्हाला त्यांना विरोध करावा लागेल, परंतु तो आम्ही बिलकुल करू. पण राजमुद्रा राजकारणामध्ये मनसेला आम्ही वापरू देणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो.